हॅलो गाइज, वेलकम बॅक टू न्यू गेम प्ले व्हिडिओ. तर आज आपण खेळण्यासाठी जात आहोत, पुन्हा एकदा खेळण्यासाठी जात आहोत डूड थेफ्ट वॉर्स. तर बघा, आपण बेसिक काही जे स्टार्टिंगचे आपण मिशन केले होते त्याने आपण ॲज अ जॅकमॅन दिशेला वाचवलं होतं, राईट? ते स्टार्टिंगचं खूप आदिवर्ष सीन आहे. तर आता आपण काय करणार आहे माहिती आहे? चला, काय करणार आहे मी तुम्हाला ते बोलता बोलता दाखवतो, म्हणजे बोलता बोलता करून दाखवतो. तर आता बघा, आता आपण जी समोर गाड दिसते ना ती घ्यायची आहे. रिव्हर्स जाऊ सहो समोर. आणि आता इथे आतमध्ये आतमध्ये जा. हां, तर आता आपण ही जी कार्ट आहे ती विकतोय. आपण ही जी गाडी आहे ती घेऊन जातो. तर आपल्याकडे ऑलरेडी $1,000 आहेत, पण ब्लॉक करायचं का? हा चला, तर मग करूया. मग गाडी आता काय करू, साईडला लाव. हा, फोन उघडला. हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सर्वजण? तर खरं आहे गाईज, आज मी कुठे जाणार आहे माहिती आहे का? कुठे जाणार आहे मी? मी जाणार आहे ग्रेव्हयार्डला, आणि तुम्हाला सुद्धा घेऊन जातो आहे. येतास ना? तर येण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही राहा. तर ग्रेव्हयार्डला जाऊन आपण जे करणार आहे ते तुम्हाला मी ग्रेव्हयार्डला जाऊनच दाखवतो. चला आता, ठीक आहे, जाऊया आता. आता बाहेर जाता आपण गाडीमध्ये. तर ग्रेव्हयार्ड कुठं आहे? मी मागच्या वेळेस इथे आलो होतो तेव्हा ग्रेव्हयार्ड इथे होतं. सो आपण तिथे मार्क केला आहे आणि आता थोड्या वेळातच आपण तिथे पोहोचणार. सो लेट्स गो. आता आपण मार्किंग केलेली आहे, ठीक आहे, तुम्हाला दिसती आहे. आणि आता आपण हा जो मॅप आहे तो आपण कट करतो आहे. अरे कट हो ना बाबा, पण एक मिनिट, मार्क केलं लोकेशन. हां बरोबर आहे, ओके, ऑल सेट. तर आता आपण मॅप पूर्ण कट होतोय. तर आता गाडीमध्ये बसतोय आपण, आणि गाडीमध्ये बसून आपण जातोय तिकडे. आय होप की काही अडचण नाही यायला पाहिजे, पण तिकडे जाण्यापूर्वी आपण असं नाही केलं पाहिजे, ओके? तर मला माहिती काय करायचं. आता आपण थोडं पुढे जाऊ. आपली स्पीड खूप जास्त होती यार, खूप झाली गाडी एकदम. हां, आता आपण गाडी इथे लावलेली आहे आणि आता आपण जातोय वेपन शॉपमध्ये. आता वेपन शॉपमध्ये जाऊन काय करायचं तुम्हाला सांगतो मी. तर आता आपण ॲज अ रिची म्हणून एंटर झालो ना गेममध्येच. सो मला नाही वाटत की रिचीपाशी कोणती गन असेल. ट्रियम तर ती गन घेतलेली आहे आपण $1,000. तर आता त्याची ॲमोसुद्धा घ्यावं लागेल. सो आपण ते ॲमोसुद्धा घेऊया. हां, 260 by 20 एवढे होते, पण आपण अजून घेतले ॲमोज. आणि हे बघा, 2360 इथपर्यंतचे एमओ आहेत आपल्याकडे. 20 लोडमध्ये 2 23 80 इतके एमओज आहेत आपल्याकडे आता. आणि आता आपण ह्या ब्रिजवर जातोय पुढे. स्पीड पकडायला पाहिजे. आणि आपण आता नो वेमध्ये आलो, म्हणजे वन वेमध्ये. बघा किती की घाड ते कुठून येत आहेत आपण त्या रस्त्यात चालतो. वा, काय ट्रॅक. हां, पण मग त्याची गोष्टी ही की आपण
हां आता आपण आलो इंडस्ट्रीयल एरियामध्ये आणि इथे जवळच आले आहे ग्रेवियार्ड. ते ग्रेवियार्ड काय मग तुम्हाला सांगतो, हे जे ग्रेवियार्ड आहे ते तुम्हाला माहिती आहे. अरे तू माझी गाडी कसं काय ठोकून गेला रे? आता मी ह्याची गाडी ठोकणार, ते पण बंदुकीला. पण मला नाही वाटत की हे होऊ शकेल, कारण मग तो एकदा स्पीडने पुढे जातोय. नाही आपण चेस केलं, हां चेस केलं आहे. थोड्या वेळातच ही गाडी जी आहे ती ब्लास्ट होणार आहे. ह्याची पण गाडी पचकवली आपण. ओके आता दूरचा दूर व्हायला पाहिजे. यस तर आता आपलं पोलीस माग लागलेले आहेत, सो आपल्याला पळावं लागेल. भागो तर काय आता पोलीस चेस करतो त्या टाइमला. तुम्हाला सांगतो मी की आपण ग्रेवयार्डमध्ये का आलो. तर बघा आपण ग्रेवयार्डमध्ये ह्यासाठी आलो की ते खुश लोक आहेत ना, त्यांच्यासोबत आपण ब्लॉक करणार आहे. आणि ब्लॉक केल्यानंतर आपण पुढे काय करणार आहे माहिती आहे का? आपण ह्या सगळ्यांना ब्लास्ट करणार आहे. हे जे हवेमध्ये उडतात ते उडताना आपण काही करू शकत नाही, पण हां जे हे नाचतात तिथे त्यात दोन माणसं येते ह्युमन्स, पण जो स्केलेटन आहे तो नाचतोय. या सगळ्यात आपण या सगळ्यांसोबत आपण ब्लॉक करणार आता. तर आता ब्लॉक करून पाहिजे. हॅलो गाईज, तर कसं आहात तुम्ही सर्वजण? तर मी आलो आहे ग्रेवयार्डमध्ये, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं. तर आता हे भूत नाचत आहे, तर ह्यांच्याशी आपण ओळख करून देऊया. तर हा आहे पिवळा भूत, तो मागचा दोन माणसं आहेत. आणि हा हां तुम्ही पाहू शकताय की भूत कॅमेरामध्ये कसं पाहतोय. हे बघा हा सुद्धा पाहतोय त्याच्या मागचा सुद्धा, जो ब्राऊन टी शर्ट मध्ये. आणि तो बघा एकदम कोपऱ्यात तो सुद्धा पाहतोय ते. वा हे सगळ्या कॅमेरात पाहतात, खूप मस्त वाला सीन. पण हा थोड्या वेळाने मी यांना ब्लास्ट करणार आहे, सो त्यांना हे माहीत नाही आहे. मग ते त्यांना वाटतंय की हा सिम्पली व्हिडिओ काढ आला लोक आला. हां ते पण ते हे खरंच आहे, पण ते ब्लास्ट करणार आहे हे दिक्कत खरं. सो तुम्ही हे या पाहू शकताय कॅमेरा चमकादड उडत आहे ते पण दिवसात. वाव ओके, तर आता मी डायरेक्ट जाणार नाही आहे, थोडा आपण वाट पाहूया. आणि तशी संध्याकाळ होतीच, आणि संध्याकाळ झाली पूर्ण की आपण चालू करूया आपला. ठीक आहे, मला ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल हा काळ्यावर हा लांब जाऊ शकतो. हां तो पण आपण गाडी नवीन गाडी शोधूया, कारण आपली जी गाडी ब्लास्ट झाली आहे त्यानंतर आपल्याला वापस घरी जाता येणार नाही आहे. सो एखादी गाडी आपल्याला ठेवावीच लागेल. ओके तर ही एक गाडी भेटली आपल्याला ज्यावर आपण बसतोय आता. लेट्स गो मायक्रोवॅन. मला वाटलं की तो हा बघा बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण ते होऊ द्यायचं नाही आहे. ब्लास्ट केला आपण आणि तो बघा पळून गाडीला धडकला.
इतके ते डम माणसं आहेत यार, आणि आपण सुद्धा. अरे पण ब्लास्ट, दुसरा ब्लास्ट कोणी केला? मी तर नाही केला. ठीक आहे, आता पोलीस आले असो, आपल्याला पळावं लागेल. पळा पळा, चला. ओके, तर आता आपण एस्केप होतोय पोलिसांच्या नजरेपासून. आणि पोलिसांच्या नजरेपासून एस्केप झाले की आपल्याला वापस जाऊन पाहायचं एकदा की काय सीन आहे. तो स्केलेटन जिवंत झाला किंवा मेलायच पाहूया आपण. अरे तू काट करा मारतो यार. मारत फिरत आहेत. हां, एक चांगली गोष्ट झाली की आपण इस्केप झालं पोलिसांपासून. पण आपल्याला वापस जाऊन यायला पाहिजे. काय सांगे, काय आहे? तर आता ह्या गाडीला ब्लास्ट करू आपण. आपण वापस जातोय. गाडी गेली. वाव, कॅशसुद्धा भेटला आहे. ठीक आहे, ती गाडी जाऊ द्या. आता भेटली तर आपण ब्लास्ट करू पुन्हा एकदा. चला ठीक आहे, काय हरकत नाही आहे. तर आता आपण जातोय पुढे. मला तर खोला असता बघा आता. हा, तो बी आला लागेल ना. क्लिअर असतात यार. ठीक आहे, आपण एवढा विचार करायचा नाही. एक टायर फाटला, टायर फाटला. खूपच खतरनाक मास आहे. त्याची नातीनं लागलं पाहिजे. त्यामुळे एक गाडी भेटली, एक क्लासिक प्रो. तर ती घेऊन आपण आता ग्रेव्हयार्डला पुन्हा एकदा जातोय. कारण मला बघायचं आहे की तो गोष्ट जो आहे, तो स्केलेटन, तो पुन्हा एकदा जिवंत झाला आहे का नाही झालंय हे पाहिजे मला. अरे 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 अरे, दिवसला का जातोय मी? हा, तर आता आपण जाऊन पाहूया इंडस्ट्रियल एरियाच्या पुढे ग्रेव्हयार्ड. ठीक आहे बाबा, तुला काही बोलत नाही, मी जातो. पहिल्यासारखी मार्किंग करायला पाहिजे जेणेकरून की तिथे जाऊन काही चेक करण्यास सोपे जाईल. तर पाहूया मग आपण की तिथला स्केटर काय करतो आहे. तर आता आपण गाडी जी आहे, ओ गाडी गेली असते पाण्यात. आता आपण वेळेवर टर्न घेतला. हां, तर आपण जरा थोडे पुढे जाऊ आणि गाडी ते थांबू. ब्रेक. हां, तर गाडी ते लावली आपण आणि पाहूया की. अरे अजून म्युझिक आहे, तो अजून पण चालू आहे. ठीक आहे, फोडा. नाही काय सोशल शकत नाही, अजून काहीच सोशल शकत नाही आपण याला. हां, तर बघूया स्केटर कुठे. मला वाटतं की ते दोन माणसं ते मेले. स्केटरचं काय हाल आहे ते आपण. स्केलेटन इथे पडला आहे. नसके ए नसना, नाही आपले चुके.
त्याच्यासाठी मी तुला असंच आपल्याकडे काय विषय नव्हतं सो कंटेंटसाठी आपण मारलं हे खरं रामेला आपण सांगतो कारण जर अजून काही पडला असतं तो त्याने आपल्याला मार करण्याची सुपर दिली असती कुछ भी तो कसं मारेल आपलं आपणच त्याला मारले ना सो आता आपण इंडस्ट्रियल एरियापासून बाहेर जातो ग्रीवियार्ड पाहिला इंडस्ट्रियल एरिया पाहिला तिथल्या आपण एखादी गाडी घेऊन चाललो आता आपण तर आता आपण अजून काय करायचं आहे तर सांगतो तुम्हाला तर आलो आहोत आता आपण एअरपोर्टपाशी तर कोणाची तरी गाडी भेटली होती लिफ्ट तर आता मी ही जी गाडी आहे ती तर फेकणार आहे तर ह्याने युटर्न घ्यायचा प्रयत्न करतो आहे पण आपण गनने फायरिंग करायची कुठे तू थांब 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 आता फायरिंग गाडी ब्लास्ट होती एकच नंबर ठेवू शकतो आहे आता ब्लास्ट झाली समजा मी ब्लास्ट ह्यासाठी करतो आहे कारण पोलिसांना माहीत पडून आहे आपल्याबद्दल सो आता काय ब्लास्ट होती आणि आपण आता चाललो आहे ओ ओ हेलिकॉप्टर शॉट गाडी खूप ब्लास्ट झाली आहे सो आपल्याला आता पळावं लागेल कारण पोलीस कधीही येतील एस्केप झालं आपण तर हां आता आपण जाऊया सड्यांमध्ये आणि लिमो सड्यांमध्ये जाऊन आपण जाऊया एअरपोर्टच्या आतमध्ये आणि एअरपोर्टच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला पुढं काय करायचं मी तुम्हाला सांगतो सो हिअर इज अ विमान एरोप्लेन तर ह्या एरोप्लेनमध्ये आपण बुडिंग करायचं फ्लाईंग करायचं इफ पॉसिबल तर आता बघूया आपण फ्लाईंग कसं करू शकतो साईडला येतो तर मला माहीत पडलं आता काय करायचं तर ही गाडी आपण इथे लावली साईडला ओके हां आणि ही गाडी लावली साईडला आणि आपण स्टेअर कार म्हणजे पायऱ्यावाली कार आहे तर ती कार आपण लावतो इथे आणून आणि बघूया तर आपल्याला काही करता आलं तर अरे अरपार जाते आणि आवाज पण खूप होते विमानाचा सो ओके ट्राय करून पाहूया ट्राय करायला काय हरकत आहे आपण बघूया की आपल्याला वर चढता येते का नाही अजून पण नाही यार उडी पण नाही वाटू शकत काय काय असं बघूया आपण तर आपण एखादी दुसरी सुद्धा विमान पाहूया आपण एरोप्लेन
तर बघूया आपल्याला आपण पॉसिबल आहे का आपण जे काही असेल ते करण्यात. जर पॉसिबल झालं तर खूपच छानच गोष्ट आहे. आणि हे जे मशीनवाली गाडी आहे हे ह्या दुगर माझ्या हातून चालू झाली होती, पण आता हे मला वाटतं शो पिसलाच आहे अपडेट नंतर. आपण स्टार्टिंगला खेळ होतो ना गेम, त्या टायमाला मी वाटतं मी हा सीन जो अपलोड केला होता तो जो आहे मशीन चालू करण्याचा. अरे पण ह्याच्यावर बसायचं कसं आता? सगळे सुकेश सोपेसला वाटतात. ठीक आहे, हात पण जाता येत नाही आहे, काय करत आता? सगळे शोपीस वाटतात. इवन हे सुद्धा मला वाटलं की आपल्याला बसता येईल त्यामध्ये, आपण कुठं तर जाता येईल, पण ते ट्रेल टाईप सुद्धा त्यावर आपल्याला बसता येणार नाही. एअरपोर्ट कार, ही जी कार आहे ती खूप छोटी आहे, तुम्ही पाहू शकताय, आणि त्यामध्ये आपण बसून जाऊ शकतोय. आणि काय धोरण निघतो आहे का या कारमधून? असं असेल तर हे आपण चुकीचंच आहे. तर ओके, आपण ट्राय करूया अजून. अरे विमान कसं काय उडतोय? मी ट्राय करायला पण विमान उडत नाही. आता बघितलं तुम्ही विमान उडतोय हा पासला, आणि आपण ट्राय करतोय तर उडत नाही. वा, तर हे विमान ट्राय करूया आपण. काय आलेलं तर आपण त्या मोठ्या
विचार पडत झाला गिअरपासून स्टार्टिंगला पाहिलं होतं, मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं. सो ओके, काही उपयोग नाही झाला इथे येण्याचा. हां, पण आपण हे स्वतः हे माहीत करून घेतलं की आपण इथे विमान नाही उडू शकत, आपण तर नाही उडू शकत. सो आता आपण एक कार घेतो आहे आणि वापस जातो आहे त्या एरियामध्ये जिथून आपण आलो होतो. स्टेअर कार ते सोडले आपण. वा, हेवी ड्रायव्हर. स्मॉल एअरपोर्ट कार घेऊन आपण जातोय आता. तिथे आपण आपले लिमोसिन पार्क केले, म्हणजे ते आपले नाही आहे पण आपण ते इथे येऊन लावली आहे. सो यस, आता आपण एअरपोर्टच्या बाहेर जातोय आणि एअरपोर्टच्या बाहेर जाऊन आता आपण बाहेर जाऊया आणि पुढचं काय सांगते ते आपण पाहूया. बुगाटी गाडी ही मला पाहिजे. शेट, आपण त्या कारसाठी आपण घाण केली. हां, पण आपला एक ट्रक भेटला आहे आपला साईड थांबला आणि आता आपण त्याची लिफ्ट घेऊन आपण जाऊया. तर ते बुगाडी तुम्हाला माहिती आहे, स्टार्टिंगला आपण एखादा वेळी घेतली होती आणि ती विकली सुद्धा होती. आता जास्त पैसे नव्हते आहे पण हां, आपण तुम्हाला ती गाडी रिपेअर करून कलर बिलर टाकून चांगला आपण रिपेअर करून विकलं होतं, पण तरी पण सुद्धा लॉस झाला आपला. तर आता ही जी ट्रक आहे ती आपण मार्कावर लागेल आय थिंक. हां, आणि मी नोटीस केली आणि हा जो मॅप आहे ना तो GTA सॅन अँड्रियास, जो मी स्टार्टिंगचा GTA त्याच्याशी इन्स्पायर्ड हा मॅप आहे असा दिसतोय मला. माहिती ना आपण स्टार्टिंगच्या वेळेस जेव्हा आपले स्वतःचे पर्सनल कॉम्प्युटर नव्हते किंवा असे टचवाले फोन नव्हते, तेव्हा जे मोबाईल जेव्हा तेव्हा जे गेम आहेत GTA सॅन अँड्रियास, YCT जी काही असेल तर तेवाले गेम्स आहे ना कॉम्प्युटरमध्ये 5 रुपये 10 रुपये असं तास 8 तास असं होतं. हां, जर आता आपण इथे गेम सेव्ह केली आणि आता आपण बाहेर जातो आहे. बाहेर जाऊन डेस्टिनेशनवर आपण रीच करूया, पण त्याबरोबर ही जी कार आहे डिकर तर ते आपण आतमध्ये ठेवूया. माझ्या तर कोणाचं घर आहे पण आपल्याच घराशेजारी घर आहे, सो आपण ते करायला पाहिजे. आणि ह्यांच्या घराशेजारचं जे गॅरेज आहे ते आपलंच आहे, ठीक आहे, जे की ॲज अ जे की रिचीने जी आपल्याला गिफ्ट केली होती, जे की आपला हाच कॅरेक्टर आहे. तर ओके, ह्या कार मी PC रूम आहे, गेमिंग रूम आहे, स्टडी रूम आहे आणि किटारसुद्धा आहे, जे आपलंच घर झालं थोडक्यात. माहीत नाही कोणाचं घर आहे पण आता आपलंच झालं. आणि हो, ही गेमसुद्धा इथेच हे झाली, म्हणजे हे आपलंच झाले वाटतं. हां, तर तिथे तर गाडीत नाही यायचं आहे. तर आता आपण काय करू, ज्या ट्रकमध्ये जे आवाज आलतो ना आपण ते तर तिकडंच आहे, अजून आवाज सुद्धा येतो आहे मला. वा वा, आपल्यासुद्धा गेमिंग रूम आहे. हां, कॅरीच्या रूममध्ये सुद्धा 6 पॉईंट आहेत ना आणि आपल्यासुद्धा. सो कॅरीचा PC सेटअप तर नाही आणला आपण तुला. आय डोंट थिंक सो की असं काही असेल. तर गाईज, मी ग्रेव्हयार्डमध्ये गेलो होतो आणि तिथे मी स्केट आणि गोष्ट लोकांना मारलं होतं. ओके, तर आता मी झोपाय जातो आहे. बाय बाय. लाईट तर लाईट चालू करूया आपण. ठीक आहे, जाऊ दे. आता बंद ना बाबा.
अरे बाबा चल जाऊ दे, ह्याचं काय सीन आहे आपल्याला माहीत नाही, सो आता आपण झोपायला जातोय आणि आपलं झोपून होईपर्यंत तो जो टक त्याचा आवाज जो मला येतोय तो आय थिंक की निघालेला असेल, गोइंग टू स्लीप 6 hours लेटर. तर एवढी झोप काही पुरेशी नाही आहे, सो अजून झोपूया आपण, कारण सलग 2 दिवस आपण बाहेर आहे. सो अजून एकदा 6-12 तासाची झोप, आणि आता बस अजून एकदा पार्ट होईल, आय थिंक सकाळ होईल. तर 6-6-6 18 तासच्या नंतर अरे ट्रक अजून पण येते, आता बघा मी काय करतो. ये तू रागायचं का, घे आता घे. आता तरी निघतो का नाही का पक्के बस्ट गेल्यावर जायचं तू, नाही तुझ्या अख्खी ट्रकच बस्ट करावं लागेल. तू बघे तुझी लिफ्ट घेतली, तुला माझी पण निघायचं काम आहे का नाही सांग का. माता आता मारतो मी, आता सोडत नाही आता अच्छा का दिवस होऊन जाईल थोडा वेळ, आणि ह्याला एक टक भाई करत आले नाही हा याद घ्या. ठीक आहे, तर आता जे की ट्रक आहे तो बॅट होण्याच्या मार्गावर आलेला आहे, आणि हे बघा आता ब्लॅट होतोयच. इन अ फ्यू सेकंड्स मागवायला पाहिजे आपण, मागपुढं करतोय पण आपण नाही होऊ द्यायचं. हो हो ब्लास्ट झाला शेवटी. तर गाईज अरे ब्लास्ट झाला खरंच, आणि जे गाडीच्या जे टायर आहेत ते सुद्धा जिकडे तिकडे झालेले आहेत, ब्लास्ट झालेले आहेत. तर गाईज आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून की तुम्हाला नवीन नवीन गेम पेज गेम प्लेजचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. आणि हो आपण ब्लॉग रिवेडला जाऊन ब्लॉगिंग केली तर तेसुद्धा कमेंट करून सांगू शकता की कसा वाटला आपला फर्स्ट एवर ब्लॉगिंग होता इन गेम प्ले. सो ओके मग भेटूया आपण, बाय बाय.